माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करा अशी मागणी जय सेवालाल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचं सलग 12 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवून राज्याच्या जडणघडणीत महत्वाचं योगदान दिलं. त्यांनी शेती सिंचनाबाबत केलेल्या कामगिरीचा फायदा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला झाला. त्यामुळं वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी असं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जय सेवालाल महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप राठोड यांनी पाठवलंय. मी संदीप राठोड, आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरिक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी मी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना एक निवेदन पत्र दिलेलं आहे की वसंत नाईक साहेबाचा महाराष्ट्रातील मोठं योगदान आहे की शेतीविषय संबंधात सिंचनच्या विषय संबंधात या मोठा योगदान असल्यामुळे सलग 12 वर्ष मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राचा राहिलेला आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या वतीने एक मंत्रिमंडळाचा ठराव करून केंद्र शासनाकडे शिफारस करावं म्हणून मी काल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे.